नमस्कार आज सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस आज दिवसभरात महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे काही भागांमध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा जो प्रभाव आहे तो कमी होण्याची शक्यता आहे छोटी सपडेट आहे आज दिवसभरात रात्रीपर्यंत नेमके कोणत्या भागामध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागामध्ये पावसाजोर सर्वाधिक राहील कोणत्या जिल्ह्यांमधून पावसाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे एकदम कमी वेळात हे अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा छोटीशी विनंती करतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आज सतरा सप्टेंबर मित्रांनो सकाळपासूनच काही भागामध्ये पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता पालघर आणि पालघरच्या आसपासचा परिसर तसेच मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये सकाळपासूनच हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यामध्ये वाडा कल्याण डोंबिवली इगतपुरीच्या पश्चिम परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे इतर तर मित्रांनो बहुतांश भागामध्ये सकाळी पावसामध्ये उघडीप आपल्याला जरी बघायला मिळाली तरी पण बहुतांश ठिकाणी आपल्याला ढगाळ स्थिती राज्याच्या बहुतांश भागामध्ये बघायला मिळणार आहे तुळक भागामध्ये हलक्या सुरुवाताचा पाऊस आपल्याला सकाळी सकाळीसुद्धा काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतो सर्वत्र सर्वदूर पावसाची शक्यता नाही त्याचबरोबर मित्रांनो आज दुपारी आणि दुपारनंतर राज्याच्या बहुतांश भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण आपल्याला निर्माण होताना दिसेल काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील आज बघायला मिळू शकतो त्यामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण विभागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बऱ्याच भागामध्ये भागा आज दिवसभरात अधूनमधून बघायला मिळेल तसेच नाशिक विभागामध्ये सुद्धा आज पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम भाग बदलत जोरदार पावसाची शक्यतासुद्धा असणार आहे जोरदार पावसाचा प्रभाव आहे तो नाशिक जिल्ह्यामध्ये कमी राहण्याची शक्यता उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या सुद्धा बऱ्याच भागामध्ये बहुतांश भागामध्ये ढगाळ स्थिती बघायला मिळेल धुळे मालेगाव जळगाव जळगाव जळगावचा आसपासचा परिसर इथे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे एकदमकडेचा उत्तरी परिसर नंदुरबार शिरपूर साकरी वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस बऱ्याच भागामध्ये बघायला मिळेल मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ठिकठिकाणी असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकदम कडेच्या दक्षिण परिसरामध्ये पावसाचा जोर राहील त्यामध्ये श्रीरामपूर संगनमेर वगैरे हा परिसर हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो फार काही जोरदार पावसाची शक्यता नाही त्याचबरोबर मित्रांनो इकडं पुणे विभागाने बघितलं तर पुणे विभागामध्ये आज पावसाचा जोर काहीसा काही भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे त्यामध्ये पुण्याचा पश्चिम परिसर वगळता इतरतर बहुतांश भागामध्ये मित्रांनो पावसाचा प्रभाव कमी होताना दिसेल हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये दौंड बारामती इंदापूर करमला पुणे वगैरे हा जो पुण्याचा मुख्यत्वे करून पूर्वी भाग या परिसरामध्ये पावसाचा प्रभाव आज कमी राहणे शक्यता आहे मत हलका स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ठिकठिकाणी असणार आहे पुण्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पावसा प्रभाव राहील त्याचबरोबर मित्रांनो इकडे सातारा सांगली कोल्हापूर वगैरे या परिसरात सुद्धा पूर्वी परिसरामध्ये पावसाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतो कोकणालगतच्या भागामध्ये म्हणजेच पश्चिमी परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ठिकठिकाणी असणार आहे कोकणामध्ये जसा पाऊस आहे तसंच सातारा सांगली कोल्हापूरचा कोकणालगतचा भाग त्याच पद्धतीचा पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता निर्माण होताना दिसत आहे आज दुपारी आणि दुपारनंतर छत्रपती संभाजीनगर जालना तसेच परभणीच्या तुरळक परिसरामध्ये त्याचबरोबर हिंगोलीच्या काही परिसरामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीडच्या जा परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये हलका मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो मराठवाड्यातील एकदमकडेचे दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर आणि उस्मानाबाद म्हणजे धाराशिव या परिसरामध्ये पावसाचा प्रभाव कमी राहील हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो जो काही परभणीचा एकदम कडीचा दक्षिण भाग आहे नांदेड लगतचा भाग सुद्धा पावसाचा प्रभाव आहे तो कमी राहण्याची शक्यता आज नागपूर विभागामध्ये पावसाचा जोर बहुतांश भागामध्ये कमी बघायला भागा मिळेल तुरळक परिसरामध्येच हलक्या पावसाची शक्यता आहे हलका मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता त्यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली सर्व जिल्ह्यामध्ये पावसाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता अमरावती विभागामध्ये ठिकठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो त्यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या परिसरामध्ये पावसाचा जोर विखुरलेल्या स्वरूपात आपल्या मेल काही काही भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो ही होती महत्त्वाची अपडेट आजची व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद